वक्रतुंड कुठे आहे? त्याबद्दलच तुला सांगायला आले होते बघ मी. काल रात्री ना वक्रतुंड मला देवयानी बद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो होता. मी त्याला विचारलं की बिना आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवंय. वक्रतुंड कुठे आहे? अरे ते सांगते की मी एका. तुला माहितीये काल रात्री वक्रतुंड देवयानी बरोबर घरी आला आणि मग त्याच्यानंतर माझ्या बरोबरच तो होता रात्री. पण सकाळी उठल्यावर देवयानी त्याला कुठतरी बाहेर घेऊन चालली होती. मी तिला तिकडेच थांबवलं आणि तिला विचारलं माझ्या वक्रतुंडाला कुठे घेऊन चाललीस तू? तर ती मला म्हणते कशी, वक्रतुंड कुठतरी बाहेर गेलाय असं एकाला सांग. तरी मी तिला परत विचारलं की जर मला एकाने विचारलं की वक्रतुंड कुठं गेलाय तर मी काय सांगायचं? तर परत मला म्हणली कशी, वक्रतुंड कुठं गेलाय ते देवयानीला त्यानं सांगितले, त्याच्यामुळे कोणी बी काय बी विचारायची गरज नाही असं बोलली ती मला. पण ती असं का करेल? अरे का तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. आता तिच्या मनात नेमकं काय चाललंय ते आपल्याला कसं कळणार रे? आधी वक्रतुंडाच्या मनात नक्की काय चाललंय ना ते आपल्याला सांग. त्याने बघ हे दिल बनवून ठेवला होता, ते पण असा मध्येच तुटलेला. पण ह्याच्यावरनं तो नक्की कुठे आहे ते आपल्याला कळू शकत. अरे वक्रतुंड नाही, त्या देव्यानीनं केलंय. तुझ्या बाबतीत तिचा जीव कसा तुटलाय ना ते मुद्दा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करते. तेच पण कसाही बघ ना एक का, वक्रतुंड कुठं गेलाय ते देव्यानी शिवाय कोणाला बी माहित नाही आणि देव्यानी बी या घरात नाही. काय बी कळेन असं झालंय रे. एक का मला असं वाटतं की आता